आगामी विधानसभेमध्ये संघाचा सक्रिय सहभाग असणार आहे, त्यासाठी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून विधानसभा मतदारसंघनिहाय समन्वय नेमण्यास सुरुवात करण्यात आल्याची मोठी माहिती Zee24 सूत्रांनी दिली. नागपुरात काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये विदर्भ प्रांताच्या संघ पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती आणि त्या बैठकीत याबाबतचं प्राथमिक नियोजन करण्यात आलं असल्याची माहिती आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेत भाजपला फटका बसू नये यासाठी संघ दक्ष झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. अमर काणे आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात. अमर, खरं तर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करत असल्याचं पाहायला मिळते, कशा पद्धतीनं संघाची रणनीती? खरं तर भाजपच्या मदतीच्या दृष्टीने संघाकडून प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय समन्वय नेमण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्या दृष्टीने काही नियोजन सुद्धा करण्यात आले होते. प्रत्येक मतदारसंघात असे समन्वयक नेमण्यात आलेले आहे, त्यात मुख्य म्हणजे प्रचारक, विस्तारक या स्तरावर आणि काही ज्येष्ठ स्वयंसेवक यांची नेमणूक करण्यात आली आहे आणि प्रत्येक मतदारसंघात तेथील सामाजिक आणि राजकीय स्थितीचं पूर्ण अवलोकन करण्यात येईल, की लोकांशी संपर्क साधण्यात येईल आणि याशिवाय आदिवासी, अनुसूचित जाती, जमाती यांच्या या लोकांशी आपले कॉन्टॅक्ट वाढवण्याच्या दृष्टीने त्यांच्यावर एक वेगळा असा भर सुद्धा राहणार आहे. अतिशय महत्वाची अशी स्टेप संघाकडून करण्यात आली आहे आणि हे समन्वय पूर्ण विधानसभेवर अगदी प्रत्येक हालचालींवर अगदी बारीक वॉच सुद्धा ठेवणार आहे. भाजपात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या चुका झाल्या होत्या किंवा जी कमकुवत बाजू राहिली होती त्या भरून काढण्याच्या दृष्टीने या समन्वयकांचा अतिशय महत्वाचा अशी भूमिका राहणार आहे. नक्कीच समर, त्यामुळे या संघाच्या रणनीतीचा आता विधानसभेला कितपत फायदा होईल हे पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद माहितीसाठी.